चटईवर किंवा चादरीवर शवासनामध्ये झोपा पूर्ण शरीर आरामात चटईवर पूर्णपणे आराम करा शरीराच्या प्रत्येक भागाला रिलॅक्सेशन द्या आरामदायक बनवा पूर्ण लक्ष श्वासाकडे असू द्या श्वास आज जाताना आणि बाहेर येताना पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा आत्ता आपले दोन्ही हात छातीसमोर नमस्कार मुद्रेमध्ये जोडा आणि माझ्या मागून हा मंत्र पुन्हा म्हणा त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योरमुक्षीय मामृता या मंत्रातून उत्पन्न झालेले सगळे कंपन आपल्या पूर्ण शरीरात पसरू द्या आणि आता आपण अ उ, म चे उच्चारण करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळं लक्ष शरीराच्या खालच्या भागावर केंद्रित करा पायांवर एक दीर्घ श्वास घेऊन आपल्याला अकारचं उच्चारण करायचं आहे माझ्यासोबत करा, करा। दीर्घ श्वास आत अकार ची कंपनं तुमच्या शरीराच्या खालच्या भागांमध्ये मध्ये पायांमध्ये अनुभव करा आता आपण कारचं उच्चारण करणार आहोत तुमचं सगळं लक्ष शरीराच्या मधल्या भागावर केंद्रित करा दीर्घ श्वास आत घ्या उ... कारची कंपनं तुमच्या शरीराच्या मधल्या भागात अनुभव करा आणि आता आपण म कारचं उच्चारण करणार आहोत तुमचं सगळं लक्ष शरीराच्या वरच्या भागाकडे केंद्रित करा दीर्घ श्वास आत घ्या म कारचे उच्चारण म कारची कंपनं तुमच्या शरीराच्या वरच्या भागात अनुभव करा आणि आता आपण अ उ, आणि म चं उच्चारण एका श्वासात करणार आहोत दीर्घ श्वास आत घ्या च्या उच्चारणानंतर त्याची कंपनं तुमच्या शरीराच्या पूर्ण सगळ्या भागांमध्ये अनुभव करा आपण परत अ उ आणि म चं वेगवेगळं उच्चारण करणार आहोत त्यासाठी तयार व्हा सगळ्यात अगोदर अकारचं उच्चारण करायचं आहे दीर्घ श्वास आत अ कारची कंपनं शरीराच्या खालच्या भागांमध्ये अनुभव करा आता आपण ऊ कारचं उच्चारण करणार आहोत दीर्घ श्वास आत घ्या ऊ उ... तुकारची कंपन तुमच्या शरीराच्या मधल्या भागात पसरू द्या त्यांचा अनुभव घ्या आता आपण म कारचं चांटिंग करणार आहोत दीर्घ श्वास आत घ्या म कारची कंपनं तुमच्या शरीराच्या वरच्या भागात पसरू द्यात आनंद घ्या त्यांचा आणि आता आपण पुन्हा एकदा अ उ म एका एकादमात उच्चारण करणार आहोत दीर्घ श्वास साध घ्या शिकंपनं पूर्ण शरीरात पसरली आहेत त्यांचा अनुभव घ्या शरीराला पूर्ण आरामदायक बनवा आपण परत एकदा अकारचं उच्चारण करणार आहोत दीर्घ श्वास आत घ्या अकारचं उच्चारण करायचं आहे दीर्घ श्वास आत कारचं उच्चारण म उच्चारण चं उच्चारण करायचं आहे अ ओ आणि म च्या उच्चारणांनी उत्पन्न झालेली कंपनं तुमच्या पूर्ण शरीरात अनुभव करा आणि आता आपण आहत अनाहत उच्चारण करणार आहोत अ उमचं उच्चारण आपण एकदा बोलून करणार आणि एकदा आपल्या मनातल्या मनात त्या मनात। सगळ्यात अगोदर अ ऊ म असं उच्चारण आपण बोलून करूया सगळ्यात पहिल्यांदा अकारचं उच्चारण दीर्घ श्वास आत घ्या आ... आता आपण न बोलता मनातल्या मनात, मनात अकारचं उच्चारण करणार आहोत दीर्घ श्वास आत घ्या आता आपण उकारचं उच्चारण बोलून करणार आहोत श्वास आत घ्या आता आपण न बोलता उकारचं उच्चारण करणार आहोत दीर्घ श्वास आत घ्या मकारचं उच्चारण बोलून करायचं आहे दीर्घ श्वास आत मनातल्या मनात न मनात बोलता मकारचं उच्चारण करायचं आहे दीर्घ श्वास आत आता आपण अ उ म, उच्चारण बोलून करणार आहोत दीर्घ श्वास आत अ आता आपण न बोलता मनातल्या मनात अ उ, म चं उच्चारण करायचं आहे दीर्घ श्वास आत अशा प्रकारे आहत आणि अनाहत उच्चारणांची कंपनं तुमच्या पूर्ण शरीरात पसरत आहेत त्यांचा आनंद घ्या आपण परत एक राउंड आहत आणि अनाहत उच्चारण करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा अकारचं उच्चारण बोलून करायचं आहे दीर्घ श्वास आत आ... कारचं उच्चारण मनातल्या मनात, मनात आणि न बोलता करायचंय दीर्घ श्वासात आता उ कारचं उच्चारण करायचंय बोलून दीर्घ श्वासात उ आता उ कारचं उच्चारण न बोलता मनातल्या मनात, मनात करायचं आहे दीर्घ श्वास आत घ्या आता आपण म कारचं उच्चारण करणार आहोत सगळ्यात अगोदर बोलून श्वास आत म कारचं उच्चारण न बोलता मनातल्या मनात दीर्घ श्वास आत आता अ उ, म तिघांचंही उच्चारण एका दमात करायचं आहे बोलून दीर्घ श्वास आत घ्या उच्चारण न बोलता मनातल्या मनात आहे मनात दीर्घ श्वास आत घ्या महामृत्युंजय मंत्र तीन वेळा उच्चारण ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृ त्योर्मुक्षीय यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृतोर्मुक्षीय मामृता ओ यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षेयमामृता ओ शांती 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 मंत्रातून उत्पन्न झालेली सर्व कंपनं तुमच्या पूर्ण शरीरात पसरू द्या आनंद घ्या त्या कंपनांचा आणि आता आपण महामृत्युंजय मंत्र आहत आणि अनाहत स्वरूपात करणार आहोत सगळ्यात अगोदर महामृत्युंजय मंत्र आपल्याला बोलून करायचा आहे दीर्घ श्वास आत घ्या ओ त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वाकमिव बंधना मृत्योर्मुक्षेयमामृता ओ शान्तिः आणि आता महामृत्युंजय मंत्र आपण न बोलता मनातल्या मनात, मनात उच्चारण करायचं आहे दीर्घ श्वास आत घ्या परत एकदा महामृत्युंजय मंत्र आपण बोलून उच्चारण आहोत दीर्घ दीर्घश्वास आत् ॐ त्रयम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृता ओम शांते शांते शांती 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 आता महामृत्यूंचे मंत्र आपण न बोलता मनातल्या मनात, मनात उच्चारण करणार आहोत दीर्घ श्वास आत घ्या आहत आणि अनाहत स्वरूपात केलेल्या उच्चारणातून जी कंपन निर्माण झाली आहेत ती तुमच्या पूर्ण शरीरात पसरली आहेत त्यांचा अनुभव घ्या आनंद घ्या आता आपण ओम उच्चारण नऊ वेळा करणार आहोत मनातल्या मनात अशा पद्धतीने नऊ वेळा उच्चारण करा न बोलता मनातल्या मनात नऊ वेळा उच्चारण करून झाल्यानंतर आता ओमचं उच्चारण आपोआप तुमच्या मनात येत राहील जाणून बुजून नका करू आपोआप ओमचं उच्चारण तुमच्या मनात येत राहील जसं आपण जप करतो याला म्हणतात अजपा जप जाणीवपूर्वक उच्चारण न करताही ओम तुमच्या मनात येत राहील आणि आता अशी कल्पना करा की हजारो लाखो ओम तुमच्या शरीरात प्रवेश करत आहेत ओम जे ईश्वर स्वरूप आहे असे हजारो ओम तुमच्या शरीरात प्रवेश करतायत शरीरात असलेल्या सगळ्या वेदना सगळा त्रास सगळी दुखणी या ओमच्या प्रवेशासोबत निघून जात आहेत बाहेर पडत आहेत एक सुंदरशी शांतता तुमच्या आजूबाजूला पसरली आहे त्या शांततेचा अनुभव घ्या आनंद घ्या तुमचं मन शरीर पूर्णपणे शांत झालं आहे आणि या शांततेच्या वातावरणात आजूबाजूला असलेल्या शांततेमध्ये आपण आपल्यासाठी काहीतरी सकारात्मक विचार मनात आणणार आहोत ठरवणार आहोत आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत जसं की मी निरोगी आहे मी आनंदी आहे माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे माझ्यात खूप ताकद आहे असा एखादा छोटासा सकारात्मक विचार आपण आपल्यासाठी ठरवायचा आहे जो विचार मनात आणल्यानंतर आपल्याला खूप जास्त ताकद मिळते आहे या सकारात्मक विचाराचं उच्चारण देखील नऊ वेळा आपण करणार आहोत आपल्या मनाला आपल्या शरीराला आत्म्याला सगळ्यांना हा सकारात्मक विचार पोहोचू द्या मी निरोगी आहे मी सुखी आहे मी आनंदी आहे नऊ वेळा या विचाराचं उच्चारण करून झाल्यानंतर आपण आता शेवटची प्रार्थना करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्या छातीसमोर जोडा नमस्कार मुद्रेमध्ये आणि आपण एक प्रार्थना करणार आहोत ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांती 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 ही हळूहळू आपला एक हात डोक्याच्या वरती घेऊन जायचा आहे दुसरा हात पोटावर कुशीवर बळायचं आहे का आणि दोन्ही हातांचा आधार घेऊन बसण्याच्या अवस्थेत यायचं आहे मांडी घालून बसायचं आहे आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आणि त्यांची ऊब आपल्या पूर्ण चेहऱ्याला पूर्ण शरीराला द्यायची आहे परत एकदा हात घासायचेत आणि आपल्या डोळ्यांवर ठेवायचेत डोळ्यांना डायरेक्टली स्पर्श नाही करायचा आणि त्या ओंजळीमध्येच हळूहळू डोळे उघडचाप करून हळूहळू डोळे उघडायचेत